आधी एसटी मग रेल्वे आणि आता चक्क विमान सेवा मागील वर्षापासून जिल्हावासियांसाठी सुरू झाली आणि तमाम जिल्हावासियांचा आनंद गगनात भावण्याचा झाला होता। याला कारण म्हणजे स्वप्नातील विमान प्रवास प्रत्यक्ष आपल्या जिल्ह्यातील विमानतळावरून सुरू झाला। त्याला आज म्हणजे रविवार दिनांक 9 ऑक्टोबर 2022 रोजी वर्ष पूर्ण झालं। ही आनंदाची गोष्ट आहे, पण विमान सेवा सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणच्या पायाभूत सोयी सुविधांचं काय असा प्रश्न उपस्थित होतो। या पायाभूत सोयी सुविधा पूर्ण करण्यासाठी विमानतळाच्या विकासक कंपनीने त्याकडे गांभीर्याने पाहिलं नाही। दुसरीकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सुशेगात राहिल्यानं वर्षभरानंतरही विमानतळाकडील पायाभूत सुविधा विमानतळाला जोडणारे रस्ते अद्यापही पूर्णत्वाकडे गेले नाही। परिणामी याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। मागील 2 दशकानंतर अडथळ्यांच्या शर्यतीत अडकलेला सिंधुदुर्ग चिपी विमानतळ प्रकल्प मागील वर्षी 9 ऑक्टोबर 2021 रोजी सुरू झाला। पहिल्या दिवसापासून अलायन्स एअर कंपनीचं 70 सीटर विमान दिवसाला एक फेरी सुरू केले, ते आजही सुरू आहे। पण हवामानातील बदलामुळे पावसाळी हंगामात अनेक वेळा हे विमान फेरी रद्द करण्यात आली आहे। दुसरीकडे विमान सेवा सुरू झाल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी लवकरच सिंधुदुर्ग शिर्डीचा मुंबईकडे ये जा करणारे अजून एक विमान सुरू करू, तसेच कार्गो विमान सेवा सुद्धा सुरू केली जाईल असं सांगितलं होतं। पण प्रत्यक्षात यापैकी एकही अधिकची गोष्ट सिंधुदुर्ग विमानतळावर झालेली नाही हे वास्तव आहे। या उलट खराब हवामानामुळे अनेकदा विमान रद्द करण्याची नामुष्की विमान कंपनीवर आली आहे, त्याचा सर्वाधिक त्रास प्रवाशांना झाला। खरं तर विकासक कंपनीने आवश्यक असणारी अद्ययावत यंत्रणा विमानतळाच्या रनवेवर बसवणे आवश्यक होते, पण ती यंत्रणा न बसवण्यात आल्यानं खराब हवामानात पायलटला विमान लँडिंग करताना अडचणीत उद्भवत असल्याचं सांगितलं जात आहे। परिणामी याच कारणाने अनेक वेळा सिंधुदुर्ग विमानतळाच्या धावपट्टीवर घेटा घालून विमान मुंबईला माघारी किंवा गोवा विमानतळावर गेल्याचं सांगण्यात आलं। याकडे संबंधित यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी लक्ष देणार का असा सवाल प्रवासी वर्ग तसेच तमाम सिंधुदुर्गवासियांमधून उपस्थित केला जातोय। बातमीपत्रात घेऊ एक छोटीशी विश्रांती, पण तुम्ही मात्र